नमस्कार, मी मंदार जोशी। तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत। रसिको, येत्या 10 तारखेला एक नंबर हा चित्रपट प्रदर्शित होतोय आणि त्यामध्ये अत्यंत महत्त्वाची व्यक्तिरेखा साकारणारी प्रसिद्ध अभिनेत्री सायली पाटील माझ्याबरोबर आहे। सायली, तारांगणमध्ये तुझं खूप खूप स्वागत। ह्याचा आम्ही ट्रेलर बघितला आहे, तुझं गाणं तर प्रचंड गाजतंय, खूप त्याला रसिकांचं प्रेम मिळतंय, काय सांगशील याच्याबद्दल? खूप छान वाटतंय आणि एक नंबरसारख्या मोठ्या भव्य चित्रपटाचा मी एक असा मोठा भाग आहे। पहिल्यांदाच माझा हा तिसरा चित्रपट आहे, पण याच्यामध्ये बऱ्यापैकी महत्त्वाचं पात्र मी साकारतीये, तर खूप छान वाटतंय। कारण आमची टीमही खूप म्हणजे संगीत म्हणू शकतो, दिग्दर्शक म्हणू शकतो, ही मोठी आहे, तर या चित्रपटाचा एक भाग आहे तर मला खूप अभिमान वाटतोय आणि आता खूप उत्सुक आहे की ते प्रेक्षकांपर्यंत कसं पोहोचणार आहे। तुझ्या भूमिकेबद्दल काय सांगशील, कशा प्रकारची भूमिका आहे? आता ह्याच्यामध्ये कालच ट्रेलरमध्ये माझं नाव पिंकी असं दाखवलं हे पात्र, आणि मला करताना खूप मजा आली कारण पिंकी हे पात्र अतिशय तिच्या विचारांबद्दल ती खूप ठाम अशी व्यक्ती आहे आणि अशी मुलगी मला करताना खूप मजा आली आहे। तिचं राजसाहेबांवरती अत्यंत प्रेम आहे, त्यांच्या विचारावर खूप प्रेम आहे, त्यामुळे जेव्हा तिच्यावर प्रेम करणारा प्रताप तिला लग्नासाठी विचारतोय तेव्हा ती त्याला म्हणते की तू साहेबांना गावात आण तर मी तुझ्याशी लग्न करेन। बरं, मग ती हे का म्हणते आणि कशासाठी म्हणते आता ते चित्रपटात कळेल आणि हा टर्निंग पॉईंट चित्रपटाचा ठरेल, तर आता ती उत्सुकता आहे की कसं लोकांपर्यंत पोहोचणार। आणि ह्या सिनेमाची प्रत्येक फ्रेम देखणी आहे, खूप छान व्हिज्युअल दिसत आहेत। कुठं शूट झालं आहे आणि तुझा शूटिंगचा एक्सपिरियन्स काय होता? खूप मजा आली आहे कारण माझ्यासाठी आणि धैर्यासाठी हा पहिलाच अनुभव होता, कारण गाण्यांमध्ये कोरिओग्राफी आणि मराठीमध्ये एवढे भव्य सेट, ह्या सगळ्या गोष्टींचा आपण एक पार्ट आहोत, याच्यातच मला खूप अभिमानास्पद वाटतं। आणि म्हणजे गाण्यांचे लिरिक्स पाठ करण्यापासून ते मग आता ते परफॉर्म करायचं, आम्ही दोघंही एकमेकांबरोबर असं होतं की आता हे, कारण ही कुठेतरी एक जबाबदारी मला जास्त वाटली, पहिल्यांदा असं काहीतरी मराठीत घडतं आहे तर आपण त्याला जस्टिस देऊया, या भावनेनी आम्ही ते गाणं शूट केलं। आणि गाण्यात आणि पूर्ण चित्रपटातच फ्रेमिंग खूप सुंदर झाली आहे, आम्ही काही खेड झुन्नर असे भाग वाईमध्ये शूट केलं आहे बऱ्यापैकी, आणि शूटिंग करताना पण त्या गावांमध्ये जाऊन तिथे शूट करतानाचा अनुभव खूप छानच असतो, म्हणजे सेट्सपेक्षा कधीही तुम्ही जर खऱ्या लोकेशनवर जाऊन शूट करता त्याची मजाच वेगळी असते, कारण तिथली माणसं ती खूप प्रेमळ असतात, तर त्याचा अनुभव खूपच छान होता। आणि ध्रुवबरोबर तुझी केमिस्ट्री पटकन जमली का काय, काही थोडा वेळ लागला तुम्हाला? धैर्य हा अत्यंत हुशार अभिनेता आहेच, पण तो अतिशय मनमिळावू मुलगा आहे, कारण त्याने सेटवरही प्रत्येकाशी खूप चांगलं बॉन्डिंग ठेवलं, आमची फ्रेंडशिपही खूप छान आहे आणि ते आता स्क्रीनवर दिसतच आहे। आणि तो स्वतः लेखक असल्यामुळे चित्रपटाचा तो गोष्टीबद्दल खूप क्लिअर होता, त्यामुळे हे पिंकी पात्र मला त्याच्यामुळे पण खूप प्रोत्साहन मिळालं आणि ते आता छान दिसतंय स्क्रीनवर। राजेश मापुसकर अतिशय निष्णात दिग्दर्शक आहेत, त्यांनी तुला काय सूचना केल्या किंवा कशा पद्धतीने त्यांनी तुझ्यातला अभिनय काढून घेतला? मला तर राजेश मापुसकर हे चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत जेव्हा कळालं तर मला खूपच आनंद झाला, कारण अजून एका उत्कृष्ट दिग्दर्शकाबरोबर काम करते तर कुठल्याही कलाकारासाठी हे खूप चांगली गोष्ट आहे। आणि राजेश सरांची कामाची पद्धत ही खूप सोपी आहे आणि त्याच्यामुळे मला काम करणं खूप मजा आली। सरांनी मला जेव्हा नरेट केली स्टोरी तेव्हा त्यांनी मलाच विचारलं तुझ्या डोळ्यासमोर पिंकी कशी दिसते, एक दिवस तू ह्याचा अभ्यास कर आणि मग आपण बोलूया, आणि त्यानंतर मला कळालं की धागा सोडायचा नाही आहे या पिंकीचा, तर ते त्यांनी मला शिकवलं आणि त्याची खूप मला आता पुरेपूर मी त्याचा वापर करून आता मला फ्युचरमध्ये त्याचा नक्कीच फायदा होणार आहे। आणि ह्यात राजसाहेबांचा खूप महत्त्वाचा धागा आहे, तर मला विचारायचं आहे तुला की तू प्रत्यक्ष राजसाहेबांना कधी भेटलीस आणि तुझं इंटरॅक्शन काय झालं त्यांच्याबरोबर? साहेबांचा कुठल्याही मराठी माणसाला अतिशय अभिमानच वाटतो आणि मला जेव्हा कळलं आज त्यांना भेटायचं आहे तर माझ्यासाठी तो अत्यंत अविस्मरणीय दिवस होता, कारण एवढं मोठं व्यक्तिमत्व आहे पण त्यांच्या बोलण्यात जो साधेपणा आहे त्याच्यामुळे आमचा संवाद इतका छान झाला। आणि साहेबांना राजकीय गोष्टींबद्दल आहेच पण त्यांचं कलेबद्दल खूप प्रेम आहे, चित्रपटाबद्दल खूप प्रेम आहे, सो त्यांच्या सांगण्यात बोलण्यात चित्रपट मग संगीत चित्रकला या सगळ्या गोष्टींचा जो काही वावर होतो तो मला असं वाटतं ह्या सगळ्या विचारांबद्दल देवाणघेवाण करताना आपण सत्य आहो की हे काय घडतं असं वाटतं, माझ्यासाठी तो दिवस खूप अविस्मरणीय। हो हो हो, आणि त्यात ही जी पिंकी आहे तिला त्यांचा खूप आदर आहे, सो मला ते पात्र करतानाच खूप मजा आली कारण की त्यांना आधी भेटले, त्यांचा आम्ही आशीर्वाद घेतला आणि मग आम्ही चित्रपटाच्या शूटिंगसाठी गेलो होतो। त्यांनी आता हा सिनेमाही बघितलाय, काही तुला कॉम्प्लिमेंट दिली, काय रिॲक्शन आली आहे त्यांच्या? ते माझ्याकडे अगदी मी सेफ ठेवलंय, नाही नाही। हा तुझा तिसरा सिनेमा म्हणते आहेस, पण तू खूप चुजी आहेस, फार कमी काम करते आहेस, असं का, काही
ठरवून तू भूमिका निवडतीयस का? म्हणजे एवढं कमी काम काय येतंय तुझं? मी खूप ठरवून भूमिका निवडते हे अगदी खरं आहे. आणि म्हणजे माझं येणंच एक अपघात होता या चित्रपट सृष्टीत. सो मला असं फक्त सस्टेन करायचं म्हणून कामं नव्हती करायची. उत्तम दिग्दर्शक उत्तम टीमबरोबरच काम करायचं होतं. आणि लकीली हा खूप छान प्रोजेक्ट माझ्या वाटेला आला तर मला खूपच छान वाटतंय. कारण निवडलेली भूमिका आपण जर का त्याला खूप व्यवस्थित जस्टिस देऊ शकलो तर कुठल्याही कलाकाराला छानच वाटतं. बरोबर. आणि चांगले दिग्दर्शकही तुझ्या वाट्याला येत आहेत, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे सुरुवातीच्या काळात. खूपच. म्हणजे मी त्याच्यासाठी अत्यंत ऋणी आहे. आणि नागराज सरांनाही या विषयाबद्दल माहिती होतं, सो त्यांनीही मला प्रोत्साहन दिलं. आणि राजेश सरांबरोबर काम करायचं एक वेगळीच उत्सुकता माझ्यात होती. तुमचा प्रवास तुझा कसा असणार आहे, कशा पद्धतीच्या फिल्म तू करणार? मला जर या दोघांबरोबर परत काम करायला मिळालं तर मी सारखं करीन. खूप खूप आवडेल मला. एक शेवटचाच प्रश्न, आता दसरा येतो आणि लागोपाठ दिवाळी आहे, तुझ्या काही दिवाळीच्या आठवणी, तू कुठं लहानपणीची दिवाळी साजरी करायचीस, त्याच्याबद्दल थोडं सांग आपल्या प्रेक्षक. मला सण खूप आवडतात. म्हणजे मला घरच्यांबरोबर राहायलाच खूप आवडतं. मग ते नटणं असू दे, घर सजवणं असू दे, या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी खूप खूप महत्त्वाच्या असतात. त्यामुळे सण उत्सव असा माझ्या घरामध्ये अगदी सजलेलाच असतो लहानपणापासून आहे. आणि मला तो सण येणार असेल तर मी प्लॅनिंग सुरू करते. मग ते माझे आई वडील सगळ्यांना घेऊन असतं. आणि काय घालायचं पासून कसं सगळं असणाराची तयारी अगदी एक महिना आधीपासून सुरू असायची तुझी लहानपणीची. मी पुण्यात जन्म झाला, पुण्यातच वाढले, पुण्यातच असते. आणि माझं आजोळ धुळे आहे तर आजीकडे जाणं आणि मग तिथे दिवाळी साजरी करणं हे व्हायचं. आणि काही फटाके आवडायचे तुला उडवायला? अजिबात नाही, अजिबात नाही. मला पहिल्यापासूनच मला असं निसर्गाबद्दल खूप प्रेम आणि त्यामुळे मला कधीच नाही आवडलं ना मी कोणाला फोडू देते. मग पुन्हा मोठी झाल्यावरही तू उडवलेलं नाही? नाही नाही, माझी दिवाळी फुलांची असते. म्हणजे मी कायम फुलांची रांगोळी काढणार किंवा फुलांशी असोसिएटेड. मी कधीच फटाके नाही बनवत. खाण्यात बनवतीस किंवा आवडतं काय खाण्याबद्दल काय दिवाळी? दिवाळीत चकली म्हणजे अगदी प्रेम आहे. मला गोड नाही आवडत. सो मी चिवडा चकली या गोष्टींवरती बनवतीस स्वतः? प्रयत्न करत असते. खूप छान. मला वाटतं की सायली हा चित्रपट तुझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि तुझं खूप चांगलं आम्हाला आत्ता तरी दिसलेली असतं त्याच्यात. तुझे काही सीन्स चांगले वाटलेले आहेत. आम्ही हा सिनेमा बघून तुला अभिप्राय देऊ. पण तुला ह्या चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.